आंब्याची गोड फळं आपण सगळेच खातो आणि आपल्याला खूप आवडतो आंबा, पण त्याच्या पानांकडे आपण कधी बघितलंय का? आज आपण आंब्याच्या पानांपासून एक छोटीशी सुंदर पर्स बनवायची कृती बघूया. अगदी सोपी आहे ती. हे एक आपण आंब्याचं पान घेतलंय, खूप कोवळं पण नाही आणि खूप जून पण नाही. असं कोवळं असेल तर ते खूप मऊ असतं आणि जून असलं तर वळवताना फाटतं. म्हणून आपण साधारण मध्यम आकाराचं आणि मध्यम वयाचं एक पान घेतले. आता आपण पानाच्या शिरेच्या एका बाजूचा भाग कापून घेऊया. हे हाताने फाडलं तरी चालेल, पण आत्ता थोडंसं सुबक दिसायला हवं म्हणून मी कात्रीने कापून घेते. असा एक भाग आपण वेगळा केला. आता दुसरा भाग शिरेच्या दुसऱ्या बाजूनी साधारण अर्ध्यापर्यंत आपण कापून घेऊया. म्हणजे एका शिरेच्या टोकापर्यंत तो कापायचा आणि या शिरेवरनं त्याचा कापून घ्यायचा. आता हा भाग आपल्याला नको आहे. आता पर्सचं हँडल करण्यासाठी उरलेली शीर आहे ती अशी वळवून घ्यायची आणि मग जे उरलेलं पान आहे त्याचं थोडंसं टोक कापून टाकायचं आणि ती त्याच्यावर अशी ते पान त्याच्यावर असं धरायचं आणि संपेपर्यंत फक्त खालून वर असं गुंडाळत राहायचं की ही पर्स खालची आपली तयार होत राहील. गुंडाळून झालं की उरलेला जो पानाचा भाग आहे तो ह्याच्यामधनं घालायचा असा आणि दुसऱ्या बाजूने खेचून घ्यायचा असा. ह्याच्यामध्ये आपोआप सगळं लॉक होतं. थोडंसं पान कापून टाकायचं आणि इकडे तुम्ही बघितलं तर एक पाकिट तयार झालेलं असतं. त्याच्यामध्ये हे जे थोडंसं जे पानाचा आपण भाग ठेवला आहे तो असा आत खोचायचा की आपली पर्स तयार झाली.